एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार आणि हा फटक्यात माझा गार्डनिंगचा व्ह्यू सकाळी सकाळी मस्त फ्लावर जे आहेत ब्लूम झालेले आहेत आजही जास्वंदाला दोन फ्लावर आलेले आहेत आणि त्यानंतर मी लगेच जे आहे इथे स्वयंपाकाला सुरुवात करत आहे आज ना मी तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात मुलांनाच नाही म्हणजे तुम्ही ज्या ज्याला कोणाला टिफिनमध्ये देत असाल ती सगळे लोक ही भाजी जी आहे आवडून खातात चपातीसोबत त्यामुळे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा जर तुम्ही असं देत नसाल तर आणि मी शेवभाजी बनवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवतेच मी तुम्हाला त्याआधी मी इथे कांदा वगैरे जे आहे ना सगळं कट करून घेणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या धावपडीच्या वेळेमध्ये बघा ही भाजी फटक्यात होते महत्त्वाचं म्हणजे जास्त काही प्रिपरेशन करण्याची गरज पडत नाही त्यामुळे जे आहे सकाळसाठी बनवायला मस्त भाजी आहे आणि इथे मी जे आहे ना राईचं तेल घाते घालते कडे तुम्ही नॉर्मल तेल घातलं तरीही चालेल आणि काय होत असताना सकाळी म्हणजे एक एक सेकंद खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही माझ्यासोबत हे रिलेट करणार आहात आता मला पोहेही बनवायचं होतं सो फ्रीजमध्ये जाऊन परत परत जे आहे कढीपत्ता आणा आणि मिरची आणा ते करण्यापेक्षा मी काय केलं ना आताच जे आहे साईडला काढून ठेवते जेणेकरून मला परत परत धावपळ करावी लागणार नाही आणि तो एक एक सेकंदाचं महत्त्व जे असतं ना ते फक्त सकाळी उठून आपल्यालाच माहीत असतं आणि आता बघा तुम्ही इथे माझी कशी धावपळ म्हणजे धावपळ नाही पण जो आपल्याला म्हणजे काय होतं ना की आपण मेंटली त्या याच्यामधून असं असतं ना की वेळ जरी असला ना तरी आपल्याला ती सवय झालेली असते की सकाळी वेळ नाही वेळ नाही खूप धावपळ करावी लागते त्यामुळे म्हणून मी इथे काहीची शोधण्याचंसुद्धा कष्ट घेतला नाही सरळ दाताने जे आहे इथे रायची पुडी भाडली आणि ती अशा पद्धतीने भरून घेत आहे तर असं मला माहिती आहे सगळ्यांसोबत होत असतं खरं तर मला हा व्हिडिओ एडिट करताना एवढं ये हसायला येत होतं की कसं असतं ना आपलं म्हणजे मी आता बघते स्वतःला की कसं आपण सकाळी काम करत असतो पण मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं पण आयुष्य असंच आहे सकाळची जी धावपळ असते ती सगळ्यांची सेम असते तर चला इथे कढई एवढी तापली होती माझ्या गडबडीमध्ये की मी गॅस बंद केला होता थोड्या थोड्या वेळापूर्वी आणि आता जे आहे ना यामध्ये मी जे कांदा आणि लसूण होता तो थोडा कापून घेतला होता मी इथे ना भाजी फक्त पियापुरती करणार आहे त्यामुळे माझं जे सगळं सामान आहे तो मी कमी घालते खूप तर माझा कांदा आणि लसूण परतून झाल्यावर मी यामध्ये जे आहे ना टमॅटो घातला थोडं मीठ घातलं आणि आता यानंतर मला मीठ घालायचं गरज नाही आहे आणि ज्यानंतर थोडंसं दोन मिनटं जेव्हा टमॅटो परतून झाल्यानंतर ना मसाले घातले सुके थोडे कमीच घालायचे कारण माझे इथे जे शेव मी यूज करणार आहे ना ती तिखट असणार आहे त्यामुळे ती पण तिखट आणि मग जास्त तिखट व्हायला नको म्हणून त्यानुसार घाला साधी शेव असली तर मग तुम्ही मसाले जास्तीचे घालू शकतात आणि इथे मी बघा मी थोडं पाणी ता। घातलं होतं आणि त्यानंतर थोडं पाणी मी आटवून घेतलं म्हणजे त्याला छान उकड येऊ दिली आणि जसं माझं टमॅटो वगैरे छान शिजलं होतं ना त्यानंतर मी यामध्ये शेव घातली अगदी एकच मिनटं जे आहे हे गॅस चालू असताना परतून घ्यायचं आहे पाण्याची जी क्वांटिटी आहे ना ती एवढीच बरोबर ठेवा जेणेकरून मग तुमची भाजी जी आहे ती सुकी बनून जाईल नंतर आणि यानंतर जे आहे यावर झाकण ठेवायचं आणि मस्त झाकून द्यायचं गॅस बंद करायचा आणि तुमची भाजी जी आहे पुढच्या एक दोन मिनटात लगेच तयार होऊन जाते आणि अशा पद्धतीची भाजी मुलांना असो किंवा मग कुणालाही द्या तुम्ही टिफिनमध्ये सगळा सपाच्या होऊन येतो पियाला तरी खूप जास्त आवडते अशी भाजी आणि त्यानंतर जे आहे मी आता पोहे बनवायला इथे सुरुवात करत आहे प्रत्यक्षात घाई गडबड असो नको असो किती वेळ आहे किती वेळ नाही हे हे काही घेणं देणं असतं रोजची जी सवय असते ना घाई गडबडची त्याचा परिणाम हा फक्त असतो माझ्याकडे एक अगदी दहा सेकंदाचा टाईम होता की माझ्याकडे तापली नव्हती म्हणून मी काय काम करू तर मी हे दोन ताटा जे होते ते मी जे आहे ट्रॉलीत ठेवून दिले आणि काय होतं ना म्हणजे सवय पडलेली असते आपल्यालाही आणि अशा पद्धतीने जे आहे कामं तेव्हाच पटापट पटापट होत असतात म्हणजे गोष्ट काय होते माहिती आहे का की जरी आपण मुलांना पाहते त्यांच्या त्यांच्या स्पीडने काम करत असतात पण आपल्याला सवय पडलेली असते जसं आता मी एक्झाम्पल देते म्हणजे मी पियाला दूध प्यायला देऊन आले ना तिला की ती आपोआप पिते बरोबर तिचं पाच मिनटं घेऊन पण तरी माझं चाललेलं असतं की पिया लवकर पी पिया पित नाही तू पी लवकर पिया टाईम वेस्ट जातो आहे का टाईमपास करते आणि अशा गोष्टी ज्या असतात ना म्हणजे अगदी मुलंसुद्धा वैतागतात अगं मग मी पिते ना मी किती अजून फास्ट पिऊ तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि माझंही सेम असंच होतं आज मी मला बघते म्हणून मला ह्या गोष्टी रिअलाईज होत आहे पण सगळ्यांचं आयुष्य असं सेमच असतं मी पोहे बनवताना ना सुरुवातीला जेव्हा आपण तेल गरम करतो आणि मोहरी वगैरे घालतो ना तेव्हा थोडं जे आहे ना बडीशोपही घालायची छान त्याची टेस्ट येत असते सगळं घाई गडबडीचं सांगण्यामध्ये ना ते राहिलंच माझं सांगायचं तर बडीशोपने खूप छान टेस्ट येते आणि माझ्याकडे मसाला पण आहे पोह्याचा त्यामुळे पोहे मस्त बनतं आणि जे आहे ना इथे माझं आता पोहे बनवून झालेला आहे चपाती पण मी लगेच पटापट बनवून घेतली होती आणि फक्त पियापुरतच बनवते मी कारण खूप लवकर जे आहे आमचं जे जेवण म्हणजे बारा वाजतात आम्हाला जेवायला आणि आता सात साडेसातपर्यंत माझा स्वयंपाक आता झाला तर मग खूपच बाशी खाल्ल्यासारखं फिलिंग येत असते म्हणून मी पियापुरतं बनवते कधीतरी असं होतं की भाजी फक्त मी जे आहे सोबत बनवून घेते अदरवाईज माझी भाजी पण मी सेपरेटच से बनवते कारण आत्ता कुठे जे आहे वर्क फ्रॉम होमचा जो आनंद आहे तो मला मिळतो अदरवाईज काही मिळालाच नाही एवढा जास्त आणि मग सकाळी सगळ्यांसाठी टिफिन करायची त्या पियासाठी पियाच्या पप्पांसाठी आणि मग मला तसंच जे आहे सकाळचं बनवलेलं जेवण खावं लागायचं पण आता जे आहे आता छान मस्त जेवण होतं दुपारी कारण फ्रेश आणि मस्त ताजं गरम गरम जे असतं ते जेवण मिळत असतं आणि इथे पियाची चुडबुड चालली आहे तिला वेळ भरपूर आहे तिच्याकडे पण माझ्याकडे नाही अजून भरपूर काम आहेत मला टिफिन पॅक करायचं आहे बॉटल पॅक करायची आहे पण लकीली ना बरेच जे छोटे मोठे कामं असतात ना ते पियाचे पप्पा करून घेतात त्यामुळे माझं बरंच जे घाई गडबड असते ना ती होत नाही आणि इथे जे आहे मी आता तिचं टिफिन वगैरे मस्त पॅक करून घेते आमचं बाय द वे ब्रेकफास्ट झालेला आहे आठच्या आधी ना आमचा ब्रेकफास्ट झालेला असतो आणि आठ वाजता जे आहे मी पियाची लास्ट तयारी जी असते टिफिन वगैरे पॅक करण्याची ती करते कारण मी गरम गरम ज्या गोष्टी ना त्या टिफिनमध्ये भरत नाही गार होऊ दे ना दे दे ना देते छान आणि मगच भरते अजिबात त्यामध्ये गरम गोष्टी भरायच्या नाही नाहीतर मग जो घाम येतो आणि मग त्यामुळे अन्न जे आहे ते खराब व्हायला लागतं आणि घाम त्यामध्येच पडतो आज तिला जे आहे ना शॉर्ट ब्रेकसाठी पोहेच देते कारण तिला पोहे खूप जास्त आवडलं होतं म्हणून थोडं काढून ठेवलं नाहीतर मी तिला ॲपल देणार होती शॉर्ट ब्रेकसाठी पण म्हणलं जाऊ दे आता पोहे देऊयात आणि जे आहे ॲपलही देत आहे तिला म्हणजे ती लॉंग ब्रेकमध्ये ॲपल आणि भाजी चपाती जी आहे खाऊ शकते मी नेहमी ट्राय करते की माझा ब्रेकफास्ट ना खूप छान हेल्दी असला पाहिजे आणि त्यासोबतच पियाचा टिफिन पण रोज ट्राय करते मी की तिचा टिफिनही हेल्दी असला पाहिजे जसा आजचा आहे काल रात्रीला ना मी इडलीसाठी ना म्हणजे इडली किंवा डोसा म्हणा त्यासाठी जे आहे ना डाळ तांदूळ सगळं सगळं जे आहे भिजवत घातलेलं होतं आणि आता बघा आता काय गोष्ट आहे ना की आता वातावरण खूप थंड आहे तरीही बघ जा तुम्ही मी तुम्हाला या व्लॉगमध्ये तर नाही पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेल की माझं इडली किंवा डोसाचं जे बॅटर असतं ते किती छान फुललेलं असतं तर यामध्ये ना तुम्ही पोहे घाला पोहे आणि दाणा म्हणजे तुम्ही सात आठ जरी मेथीचे दाणे घातले ना आणि थोडं दोन चमचा भरून पोहे घातलं ना रात्रीच भिजवताना जेव्हा म्हणजे आपण डाळ तांदूळ भिजवतो होतो तेव्हा त्यासोबत ह्या दोघी गोष्टी घालायच्या याने काय होतं ना फर्मेंट खूप छान होतं आणि लवकर होतं मग वातावरण कसंही असू द्या तुम्ही आणि त्याला ना झाकून ठेवायचं ना त्यावर म्हणजे प्लेट ठेवायची नाही तुम्ही डब्बा असेल ना मोठा स्टीलचा तर त्यामध्ये ठेवायचा मग तर तुमचं इतकं छान फर्मेंट होईल पण माझ्याकडे स्टीलचा डब्बा नाही आहे सो मी अशा पातेलीत जे आहे ना याला वाटून काढून घेते यावर छान दनगट जे आहे प्लेट ठेवते आणि त्याच्यावर मस्त कापड ठेवून मग त्यावर वजन ठेवायचं जेणेकरून जे बाहेरची हवा आहे ती जाणार नाही आणि ते साईड बाय साईड मी चहाही बनवतो

म्हटलं चहा बनवता बनवता जे आहे लवकरात लवकर माझं जे आहे हे ही जे आहे ग्राइंड होऊन जाईल जेणेकरून मग त्याला फर्मेंट व्हायला तेवढा वेळ मिळेल कारण आम्ही रात्रीही लवकर जेवण करतो म्हणजे मी सात वाजता डोसा बनवायला सुरुवात करेल तर त्याला बारा तासही म्हणजे आता मिळणार नाही फर्मेंट व्हायला म्हणून मी जरा म्हटलं लवकर करूयात आणि जे आहे इथे मी त्याला अगदी जास्त बारीक करायचं नाही थोडं चरसरीत ठेवायचं आणि मी डोसाच बनवेल आज इडली वगैरे नाही बनवणार जे आहे इथं माझं बनून जे आहे वाटून तयार आहे चहाही तोवर इथे जे होण्याच्या आधी माझं सगळं हे काम झालं आणि यावर जे आहे मस्त मी तुम्हाला सांगितलं ना तसं त्याला झाकून ठेवायचं अगदी हंड्रेड पर्सेंट परफेंट होतं आणि त्यानंतर जे हे पाणी असतं ना म्हणजे रात्रभर भिजवलेलं दाळ तांदूळचं पाणी असतं हे फेकून देऊ नका याला तुम्ही स्टोअर करा दुसऱ्या दिवशीही तुम्ही प्लांटला देऊ शकतात अदरवाईज नाहीतर तुम्ही आत्ता जरी जसं तुम्ही काढलं ना त्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करायचं आणि असं ज्या असं प्लांट्सला द्यायचं खूप छान ग्रोथ होते भरपूर प्लांट्सला आवडणाऱ्या गोष्टी ह्या पाण्यामध्ये असतात आणि त्यानंतर जे आहे मी इथे बेडरूममध्ये आलेली आहे कालच्या दिवशी ना मी दुसरावाला बेडरूम जरा क्लीन केला होता आणि आज जो आहे हा बेडरूम क्लीन करत आहे आंघोळ वगैरे झाली आणि लगेच जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली सध्या काय ना श्रावण चाललं आहे म्हणून मी जरा लवकर आंघोळ करून घेते झाडू पोछा मारून झाला की लगेच आंघोळ करते आणि पहा एक मस्त गोष्ट शेअर करते आता इथे या बेडरूमच्या खिडकीमध्ये ना मी एक बरणीमध्ये क म्हणजे प्लास्टिकची बरणी आहे त्यामध्ये मी काय करते ना किचन वेस्ट जमा करून ना यामध्ये मी जे आहे कंपोस्ट बनवते आहे मी खूप वेळा तुमच्यासोबत आय थिंक शेअर पण केलेलं आहे की कंपोस्ट कसं बनवायचं तर पहा ही बरणी आहे या आणि यामध्ये ना थोडी माती घालायची किचन वेस्ट घालायचं जे काही तुमचं कांद्याचं टर्फलं किंवा आता जसं ॲपल आहे बनानाचं पील आहे ते टाकायचं त्यावर थोडी माती टाकायची तुमच्याकडे सुके पत्ते असतील तर सुके पत्ते घाला अदरवाईज जे आहे तुम्ही पेपर असतो आपल्या पेपराचे थोडे बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते जरी घातले तरीही चालतं आणि जे आहे ना मी काय केलं होतं ह्या बरणीला ना थोडे होल करून घेतले जेणेकरून जे आहे हवा इथे फिरती राहिली पाहिजे आणि ही मी आता कम्पोस्टसाठीच ही बर्णी करून टाकली आणि हा आजूबाजूचा जो पेपर बघताय ना तुम्ही हा मी याच्यासाठी गेलाय की लोकांना दिसत नको की मी काय ठेवलं आहे म्हणून त्यासाठी अशा पेपर बॅगमध्ये ठेवलं आहे जेणेकरून कोणी बघण्याचा प्रयत्न जरी केला तरी कळणार नाही की काय आहे आणि काय होतं ना आता बघा मी बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवलं आहे यामध्ये किडे पडतील कारण किडे पडले तरच माझं कंपोस्ट तयार होईल पण यातला एकही किडा बाहेर येत नाही कारण त्या किड्यांना सगळ्यांना मध्येच खूप खायला मिळतं त्यामुळे त्यांना बाहेर येण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठेही कंपोस्ट बनवलं तरीही चालतं आणि मी ज्या पद्धतीने कंपोस्ट तुम्हाला लेअरिंग करायला सांगितलं ना त्या पद्धतीने तुम्ही केलं तर त्याचा स्मेलही येत नाही तर मग ही फ्रीचं कंपोस्ट बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आज या बेडरूममधली ही बेडशीट मला जी आहे चेंज करायची होती आणि काय ना चेंज करण्यामागचं काल मी त्या बेडरूमची जी आहे बेडशीट चेंज केली पण वॉश केली नव्हती कारण वातावरण अजिबात म्हणजे थोडंही त्यामध्ये ऊन वगैरे काही दिसत नव्हतं आज सकाळपासून ब्राईट आहे जरा म्हणून जे आहे मी ठरवलं आहे की आज जे आहे कपडे वॉश करूयात आणि मला असं वाटतं ना की तुम्हाला बऱ्याच वेळा कपडे कपडे वॉश करण्याचं दाखवलं जात आहे पण मला माहिती आहे तुमच्यासोबतही ह्याच गोष्टी घडत आहेत सगळेजण पावसामधूनचा आहे जो हा फेस चालला आहे सगळ्यांचे कपड्यांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांची गोष्ट वेगळी असेल पण जे मशीन नाही त्यांच्याकडे ते माझे जे आहे फिलिंग समजू शकतात इथे मी ना क्लिनिंग करण्यासाठी म्हणजे जे वॉर्डरोब आहे माझा त्याचा डोअर क्लीन करण्यासाठी माझ्याकडे एक छान ब्रश होता पण तो जो आहे कार क्लीन करण्यासाठी आम्ही तिथे ठेवला आहे कारमध्ये त्यामुळे मी काय केलं ह्याच ज्या ब्रशने आहे ना सगळी धूळ त्यावरची झटकून काढली कारण खूप धूळ बसलेली असते आणि ते, 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 ते अगदी हात फिरतो ना तेव्हा हाताला लागत असते त्यामुळे जे आहे मी त्याच्यानेच त्याला क्लीन केलं आणि जे आहे ना इथे बेडशीट मस्त चेंज केली आणि आता टक, ला के जे आहे ना, ला ला ना, ना हे टक म्हणजे इन करण्यासाठी ना मला हे मस्त ऑप्शन मिळालेलं आहे लास्ट टाईम पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं पण खरंच खूप म्हणजे ना हाताला लागणं जे असतं ना ते माझं भरपूर कमी झालेलं आहे तर प्रत्येक वेळा एवढं मला फिंगरला लागायचं ना हे मध्ये टक इन करताना पण आता जे आहे ही एक ट्रिक माहीत पडल्यामुळे थोडं सोपं झालं आहे माझ्यासाठी काम मला तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही की बेडवर बेडशीट अंथरणं ती पण अशा पद्धतीने किती मोठे एफर्ट्स असतात तर चला असो इथे माझा बेडरूम मस्त छान क्लीन नीटनेट का जो आहे तो झालेला आहे रोजच्या नेहमीच्या जी सकाळच्या धावपडीची जी रुटीन असते ना त्या वेळेमध्ये तुम्ही एखादं एक काम एक्स्ट्रा करून घेताय ना तर खरंच खूप मोठं काम होतं होत आहे कारण घरातली कामं करणं ही बायकांनाच फक्त माहीत असतात कारण ती ज्या दिवशी होत नाही ना त्या दिवशी फक्त ती दिसत असतात पण ज्या दिवशी होतात ती कुणालाही दिसत नाहीत आणि इथे पहा ऊन होतं त्याचा फायदा घेण्यासाठी कारण मला कपडे मी जे आहे भिजवत घातलेले आहेत आणि तो तिथून पुढचा ब्लॉग मी तुम्हाला जे आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत ती माझी ह्या दिवसाची पुढची रुटीन मी जी आहे ती शेअर करेन पण आता जोवर ही बाल्कनी रिकामी आहे कपडे वॉश करून येतात तोवर मग आता ऊन असंच कर कसं वाया जाऊ द्यायचं म्हणून मी इथे हे ब्लँकेट्स टाकते जेणेकरून यांच्यामधलंही थोडं मॉइश्चर जे आहे ते निघेल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला दिवस कधी निघतो ना हे कळतच नाही आणि बघा आता ना जवळजवळ म्हणजे वाजले आहेत आता दहा वाजतील आणि दहा वाजेपर्यंत माझं किचन आणि घर अगदी चमचमीच जे आहे चकाकत आहे पूर्ण क्लीन आहे आता जे काही कामं होतील याच्या पुढचे ते सगळे एक्स्ट्राचे कामं माझे होतील आणि आता यानंतरचा माझा दिवस कसा जातो हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये जे आहे शेअर करेल असं काय कामं करायचे आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग कसा वाटतोय घराचा लूक आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला आवडतं की माझेही सबस्क्रायबर हळूहळू वाढत आहे आणि माझी पण इच्छा आहे की अजून जास्त वाढावेत सो मेकश्युअर करून जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ इथे संपूयात आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय